या घडीची महत्वाची बातमी आहे. सह्याद्री अतिथीगृहामध्ये कोळी समाजानं गोंधळ घातलेला आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत हा गोंधळ घालण्यात आलेला आहे. जात पडताळणी समिती रद्द करण्याची मागणी देखील आता जोर धरतीये. कोळी समाजातील नागरिकांना एसटी प्रवर्गाचं प्रमाणपत्र देण्यासंदर्भात अडचणी येत असल्यानं आता मुख्यमंत्री स्वस्थ बसणार नाही. येत्या 2024 निवडणुकीमध्ये आमचा हा आदिवासी कोळी जमात पूर्ण महाराष्ट्रातला या आदिवासी विभागाचे जे 25 आमदार जे मंत्री ते आमच्या समाजाची जमातीच्या विरोधात भूमिका घेत असतात यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आमची जमात राहणार नाही या ठिकाणी असं नमूद करू इच्छितो. धन्यवाद. एकंदरीत हे अशा प्रकारे कोळी समाजाची काही बांधव आहेत शिष्टमंडळ आहे ते भेटीला आलेलं होतं आणि बैठकीत आयुक्तांच्या बोगस म्हटल्याच्या वक्तव्यावरून काही एकंदरीत बैठकीत समाविष्ट असलेल्या लोकांनीही गोंधळ घातला आणि त्यानंतर एकूणच कोळी समाजातील मोठ्या संख्येने जे बांधव होते ते आता बैठकीतून बाहेर पडलेले आहेत आणि एकूणच या 25 आमदारांविरोधात आता आपण विधानसभेमध्ये मतदान करू असा भूमिका आणि पवित्रा एकंदरीत या आंदोलकांनी घेतलेला आहे. कॅमेरामन निकेश मोरेसह मी चेतन नावरे मुंबई. सह्याद्री अतिथीगृहाबाहेर या ठिकाणी कोळी समाजानं जोरदार घोषणाबाजी केलेली होती. महादेव कोळी समाजानं या ठिकाणी गोंधळ घातलेला आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत हा गोंधळ घालण्यात आलेला आहे. जात पडताळणी समिती रद्द करण्याची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.